राज्यात सूर्य आग ओकू लागल्याने अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यात उष्म्याची सर्वाधिक झळ सध्या शेतात काम करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना पोहोचते. वाढत्या तापमानामुळे पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील वासुदेव पाटील ह्या शेतकऱ्यावर आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे. उन्हाचा तडाखा हा अंगाची लाही आणि जमिनीची दाहकता वाढवतोय आणि याचा सगळ्यात जास्त फटका बळीराजाला बसतोय. मशागतीच्या याच दिवसात अंगाची लाही होणारं ऊन पडत असतानाही बळीराजा अथकपणे शेतीत राबतोय. गावांमध्ये प्यायला पाणी नाही, शेतात गेलं तर विहिरीनी तळ गाठलाय. त्यामुळे काम करताना शेतकऱ्यांच्या घशाला पडलेली कोरड भागवण्याकरता टिपूसभर पाणीही नाहीये. त्या दिवशी वासुदेव पाटलांचंही असंच काहीसं झालं. ते ज्या शेतात काम करत होते तिथं ना त्यांना प्यायला पाणी उपलब्ध होतं, ना तहान भागवण्यासाठी घर जवळ होतं. अखेर उन्हाचा फटका बसून वासुदेव पाटील यांचा उष्माघातानं मृत्यू झाला. शेतात गेलो बा, तिथं पाण्याकरता भटकतात बा, इकडे तिकडे चक्कर उन्हात पडणार, काड्या उपाडेत. बरोबर जातो ते शेतात काड्या उपाडताना चक्कर आली, यांना पाणी प्यायला मिळत नाही. पाणी करता भटकत होते, ते खाली पडले, घरी आणलं, पाणी पाहिलं, उलटी झाली. म्हसवे गावात सध्या 8 दिवसाआड पिण्याचं पाणी येतं. म्हसवे गावाप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. ना गावात पाण्याची तहान पूर्ण होते, ना शेतात. शेतात काम करणारे शेतकरी उष्माघातानं बळी जात आहेत, मात्र सरकारी रुग्णालयामध्ये उष्माघाताची नोंद होत नाही. ही देखील शेतकऱ्यांची थट्टाच मानली जाते. आता जर सकाळपासून ते शेतात काम करत असतील तर एवढ्या उन्हात काम केल्यामुळे ते डिहायड्रेशन होतं, त्यामुळे हार्टवर पण लोड पडतो, तर त्यामुळे पाण्याचा कमी असल्यामुळे पण त्यांचा तो मृत्यूसाठी ते कारण होऊ शकतो. पण जे मेन कारण आहे मरणाचं ते आपण अटॅकच म्हणू शकतो. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने उष्माघाताच्या शेतकरी बळी कोणीच घेतला नाही असं सिद्ध केलंय. पण हा शेतकरी बळी 42° सेल्सिअस तापमानात शेतकरी जेव्हा काम करतो, शासनाला माहीत नाही उन्हात काय काम करावं लागतं, त्यांना त्या विधानसभेत एसीमध्ये बसून समजत नाही शेतकरी काय काम करतोय. खानदेशात पाऊस कमी झाल्यानं यंदा उत्पन्न हातात आलं नाही. गुलाबी बोंडअळीनं एकमेव नगदी पीक असलेल्या कापसानंही दगा दिला. यामुळे यंदाच्या दुष्काळानं शेतकऱ्यांना सातवं आसमान दाखवलं. एवढं करूनही बळीराजा उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. त्यातही मार्चची दाहकता शेतकऱ्यांच्या जीवावर भेटते. उष्माघातानं बळी जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनानं मदत करायला हवी असा सूर आता निघू लागलाय. विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.